राज्यातील दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींची तर तीन हजार ऐंशी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे रायगड जिल्ह्यातील दोनशे ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पोटनिवडणुका होणार आहेत यामध्ये पनवेल तालुक्यातील सतरा तर उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे राज्यातील जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नवनिर्मित दोन हजार बावीस मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सा सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे त्यानुसार रायगड जिल्ह्यातील दोनशे दहा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि नव्याण्णव सदस्य पदाच्या तर दहा सरपंच पदाच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांसाठी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोळा ते वीस ऑक्टोबर सकाळी अकरा ते तीन या वेळेत अर्ज दाखल करणं तेवीस ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर पंचवीस ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचं वाटप करण्यात येईल आणि निवडणूक पाच नोव्हेंबरला घेण्यात येणार असून सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे